नमस्कार, मी नेत्रा हजारे, झटपट संवाद मध्ये आपलं स्वागत। झटपट संवाद मध्ये आपण घेणार आहोत दिवसभरातील बातम्यांचा झटपट आढावा। कोरोना संकटाच्या 2 वर्षानंतर विठुरायाच्या भेटीला जाण्याची वारकऱ्यांची रुखरुख आज संपली। प्रस्थानाच्या मुख्य सोहळ्यासाठी दिंड्यांचा मंदिरात प्रवेश सुरू होताच वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आले। हरिभक्तीचे विविध खेळ खेळत वारकऱ्यांनी सोहळ्यात रंग भरले। अगदी देहभार हरपून वारकऱ्यांनी टाळमृदुंगाच्या गजरात ठेका धरला। शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। एकनाथ शिंदे यांच्यासोबत रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे 3ही आमदार असल्याने जिल्ह्यातील शिवसेनेत उभी फूट पडण्याची शक्यता असून शिवसैनिक या 3 आमदारांबरोबर जातात की बाळासाहेब ठाकरे यांच्यावर निष्ठा ठेवून शिवसेनेतच राहतात याची उत्सुकता असताना कर्जत मतदारसंघातही बंडामुळे अस्वस्थता आहे। एकनाथ शिंदे शिवसेनेचे 33 तर अपक्ष 7 अशा एकूण 40 आमदारांना सोबत घेऊन सुरतहून आसाममधील गुवाहाटी येथे पोहोचले आहेत। एकनाथ शिंदे यांनी आमच्याकडे बहुमत असल्याचे म्हटले असून शिवसेनेने निवडलेला गटनेता हा गटनाबाह्य असल्याचेही म्हटले आहे, त्यामुळे आगामी काळात काय होणार हे पाहणे महत्वाचं ठरते। राज्यपाल यांची भेट घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी वेळ मागितली असल्याची माहिती समोर येते, परंतु राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्याने पुन्हा भेट होणे अशक्य असल्याचं बोललं जाते, त्यामुळे राज्यातील शिवसेनेविरोधातील आणखी 3 दिवस बंड कायम राहण्याची शक्यता आहे। शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारण्याच्या 2 दिवस आधीच एक पक्षांतर्गत वाद झाल्याची माहिती समोर येते। विधान परिषद निवडणुकीआधी पवईमधील रिलायन्स हॉटेलमध्ये शिवसेना आमदारांची राहायची व्यवस्था करण्यात आली होती। याचवेळी एकनाथ शिंदे यांचा आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासोबत शाब्दिक वाद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राज्याचं राजकारण ढळून निघालेलं असताना या सर्व घडामोडींवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून सडकून टीका करण्यात आली। महाराष्ट्रातल्या सरकारचे काय आणि कसे होणार हा प्रश्न नसून महाराष्ट्रावर वार करणाऱ्यांचे, महाराष्ट्राशी बेईमानी करणाऱ्यांचे काय होणार असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून विचारण्यात आला। शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी विधान परिषद निवडणुकीनंतर समर्थक आमदारांसह बंड पुकारल्याने शिवसेनेत फूट पडले। यावेळी बाळासाहेबांची जी भूमिका आहे, जे विचार आहेत, ते विचार घेऊन समाजकारण राजकारण करणार आहोत अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ साताऱ्यात शिवसैनिक रस्त्यावर उतरले। शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंवर विश्वास असल्याचं बोलून दाखवले। स्वार्थासाठी शिवसैनिक शिंदेसोबत गेले, उद्धव ठाकरे घेतील तो निर्णय मान्य असल्याचंही शिवसैनिक म्हणाले। शिवसेनेचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख नॉट रिचेबल असल्याची तक्रार पत्नी प्रांजली देशमुख यांच्याकडून सिव्हिल लाईन पोलिसात दाखल करण्यात आली। पतीला लवकरात लवकर शोधण्याची प्रांजली यांनी पोलिसांना विनंती केली। महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवणाऱ्या एकनाथ शिंदेची मनधरणी सुरू आहे। शिवसेनेच्या गटनेते पदावरून हटवल्यानंतर बंडखोर आमदारांबरोबर असलेले एकनाथ शिंदे अधिक आक्रमक झाले आहेत आणि याच सगळ्या वादळाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी त्यांच्या प्रोफाईलवरून मंत्रिपदाचा उल्लेख काढला आहे। अभिजित विचुकले आज आनंदीत ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनाला आले होते, यावेळी त्यांनी राजकीय परिस्थितीवर भाष्य केले। आज बाळासाहेब असते तर एकनाथ शिंदेच्या कानाखाली जाळ काढला असता असं विचुकले म्हणाले। राज्यात राजकीय घटनांना जोर आलेला असताना अनेक जण यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत। आरोहा वेलणकर या मराठी अभिनेत्याने यासंदर्भात एक ट्विट केलंय। महाविकास आघाडीची वेळ संपत आली असं त्याने ट्विटमध्ये म्हटलंय। त्याच्या या ट्विटमुळे अनेकांनी आरोहाला ट्रोल सुद्धा केलंय। झटपट संवाद मध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, कुठे जाऊ नका, पाहत राहा संवाद मराठीले। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0212-26-69-12, 72-76-47-54। विश्रांतीनंतर झटपट संवाद मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात उर्वरित घडामोडी। जिन्सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्यावर मंगळवारी रात्री मुजाहिद शेख या पोलीस कर्मचाऱ्याने चाकू हल्ला केल्याची घटना समोर आली। या घटनेत केंद्रे हे जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। अमरावतीत इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सांस्कृतिक संमेलनाच्या कार्यक्रमाला नवनीत राणा उपस्थित राहिल्या होत्या। यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर स्टेजवर जाऊन भन्नाट डान्स केलाय। नवनीत राणा यांचा हा डान्स व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून तरुणाईच्या पसंतीस उतरतोय। खालापूर शहरातील मुख्य बाजारपेठेलगत असणारा नाला साफसफाईच्या प्रतीक्षेत आहे। पावसाळा सुरू होण्यापूर्वी नाले सफाईचे काम होणे गरजेचे आहे। सदरच्या नाल्यात दूषित पाणी, गाळ आणि कचरा साचला आहे। नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या सीईटीच्या परीक्षा 8 दिवस पुढे गेल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या सीईटी परीक्षा काल होणार होत्या, पण त्या 8 दिवस पुढे गेल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव शहरामध्ये भटका जमाती आंदोलन संघटनेच्या महिला आघाडीच्या वतीने शहरातील 250 गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले। याप्रसंगी बंडखोर सेनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आवळे उपस्थित होते।
अहमदपूर तालुक्यातील हटोळती येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त सर्व प्रकारची योगासने करून योगा दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला। आपल्या पूर्वजांनी योग साधना ही दिलेली अमूल्य देणगी असून शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी नियमितपणे योग आणि प्राणायाम करणे ही देणगी आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी सर्वोत्कृष्ट आहे असे प्रतिपादन रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुथी यांनी केले आहे। विद्या प्रसारिणी सभा चौक संचलित सरनोबत नेताजी पालकर विद्या मंदिर आणि यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय चौक मध्ये योगा दिन मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला होता। यावेळी संस्थेचे सेक्रेटरी योगेंद्र शहा यांनी विविध योगासनांचे प्रकार प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना करून दाखवत योगाचे महत्त्व विशद केले। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई शाखा अहमदपूर रोटरी क्लब आणि योग समितीच्या संयुक्त विद्यमाने अहमदपूर उपविभागातील पोलीस बांधव कुटुंबियांचे आरोग्य तपासणी शिबिर तसेच वृक्षारोपण आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते काल करण्यात आले। बॉलिवूड अभिनेता वरुण धवन हा सध्या जुगजुग जियो या त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहे। चित्रपटाच्या प्रमोशन साठी वरुण आणि कियारा दोघे पुण्यात गेले होते। यावेळी महाराष्ट्र नसल्याचा गर्व आहे असं वरुण धवन म्हणाला आहे। पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा कासारवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत साखर कारखान्याचे माजी चेअरमन आणि भाजपचे ज्येष्ठ नेते उद्धवराव वाघ यांच्या शेतकरी ग्रामविकास मंडळाने 13 जागांवर भाजपचा झेंडा फडकवत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे खंदे समर्थक अमोल वाघ यांच्या स्वाभिमानी मंडळाचा दणदणीत पराभव केलाय। आंबेडकरी बहुजन चळवळीतील ज्येष्ठ नेते सम्यक्रांती विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष मंगेश वाघमारे यांचा 7 जूनला अपघाती मृत्यू झाला होता। आरोपीला जलद शोधा अन्यथा ऑल इंडिया पॅंथर सेना राज्यव्यापी आंदोलन करेल असा इशारा दीपक केदार यांनी दिला आहे। झटपट संवाद मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, तोपर्यंत नमस्कार।